गुड मॉर्निंग स्टूडेंट्स एंड वेलकम बैक टू द क्लास ऑफ कंपल्सरी इंग्लिश. आई एम योर टीचर राजीव तायडे एंड वी आर लुकिंग द पार्ट ऑफ ग्रामर दैट इज टेंसेस एंड वी हैव फिनिश्ड प्रेजेंट टेंस एंड पास्ट टेंस अलोंग विद देयर यूजेस एंड नाउ वी आर मूविंग टूवर्ड्स थर्ड टेंस दैट इज फ्यूचर टेंस. सो आई विल रीड इट आउट एंड आई विल एक्सप्लेन इट टू यू. रेफरेंस टू द फ्यूचर टाइम भविष्य काळाचा संदर्भ भविष्यामधल्या वेळेचा संदर्भ. वन वे ऑफ मार्किंग फ्यूचर ऍक्टिव्हिटी इज यूजिंग विल और शाल टुगेदर विथ द स्टेम ऑफ अ वर्ब. भविष्य काळ जर तुम्हाला त्या ठिकाणी दर्शवायचा असेल तर आपल्याकडे विल आणि शाल याचा पर्याय उपलब्ध आहे ज्याला आपल्याला क्रियापदाच्या मूळ रूपासोबत वापरावं लागतं. स्टेम म्हणजे मूळ रूप, तुम्हाला आता कळलंच असेल. लुक ऍट द फॉलोइंग एक्झाम्पल. पुढील एक्झाम्पलकडे बघा. द मॅच विल बिगिन ऍट 9:30 टुमारो मॉर्निंग. आय शॅल राईट टू हिम नेक्स्ट वीक. मॅच उद्या सकाळी 9:30 सुरू होईल. मी त्याला पुढल्या आठवड्यात नक्कीच लिहेल. मेनी ग्रामर बुक्स टेल्स दॅट विल अँड शाल कॅरी डिफरंट मिनिंग्स बट इन मॉडर्न इंग्लिश देअर इज लिटल डिफरन्स बिटवीन द टू. आतापर्यंत ज्या ग्रामर बुक्समधून आपण शिकत आलो त्या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे की विल आणि शाल मध्ये अंतर आहे. परंतु नवीन इंग्रजींच्या नियमानुसार त्या दोघांमध्ये काही जास्त अंतर नाही, अगदी थोडासाच काही तो अंतर आहे. बोथ विल अँड शाल आर फ्रिक्वेंटली कॉन्ट्रॅक्टेड ऑर शॉर्टन्ड एज आय विल ऑर दे विल. ठीक आहे, किंवा आय शाल ऑर दे शाल. एस्पेशली वाईल स्पीकिंग बोलताना तर त्यांचा शॉर्ट फॉर्म अॅब्रिव्हिएशनही केलं जातं. त्या ठिकाणी दोन गॅल लिहिले की शाल आहे की विल आहे ते तुम्ही बघत बसा. द सेंटेन्सेस अबव वुड बी स्पोकन एज द मॅच विल बिगिन ऍट 9:30 टुमॉरो मॉर्निंग. आय विल राईट टू हिम नेक्स्ट वीक. आता तर शाल वाचायचा आहे. ज्याला शालचा संदर्भ घ्यायचा आहे त्याला तो शालचा घेईल, ज्याला विलचा संदर्भ घ्यायचा आहे तो विलचा घेईल. त्या ठिकाणी असं काही त्यामध्ये डिफरन्स त्या मॉडर्न ग्रामरमध्ये राहिलेला नाहीये. इट इज डिफिकल्ट टू से वेदर द स्पीकर इज युझिंग विल ऑर शाल इन दीज सेंटेन्सेस. या वाक्यांमध्ये त्या बोलणाऱ्याला नेमकं विल वापरायचं होतं की शाल वापरायचं होतं हे आपल्याला सांगता येणार नाही. हावेवर शाल इज मोर कॉमनली यूज्ड विथ द फर्स्ट पर्सन प्रोनाउन्स आय अँड वी व्हाइल विल इज मोर कॉमनली यूज्ड विथ यू और सेकंड पर्सन और ही शी थर्ड पर्सन. या ठिकाणी त्यांचं म्हणणं असं आहे की शाल जर वापरायचं असेल तर आय किंवा वी या दोन प्रोनाउन्स सोबत वापरायचं आणि यू सेकंड पर्सन असेल किंवा ही शी थर्ड पर्सन असेल तर त्या ठिकाणी तुम्ही विल वापरायचं. द यूज ऑफ विल ऑर शाल शोज सिम्पली दॅट अँड इव्हेंट ऑर ऍक्शन इज एक्सपेक्टेड टू हॅपन इन द फ्युचर. शाल किंवा विल या दोन्हीचा अर्थ असा होतो की भविष्यामध्ये एखादी गोष्ट घडणार आहे अशी अपेक्षा आहे. नो अदर मिनिंग ऑफ एनी काइंड इज कन्वेड आणि दुसरा कुठलाही अर्थ त्याचा दुसरा काही अर्थ शाल किंवा विल वापरल्याने बदलत नाही, तो तसाच राहतो. अलॉंग विथ अन आयडिया ऑफ फ्युचरिटी व्हेन द यूज ऑफ अदर वेज रेफरिंग टू फ्युचर ऍक्शन्स. त्या ठिकाणी काही पद्धती आहेत ज्या भविष्यकाळातील गोष्टी आपल्याला विविध पद्धतीने मांडता येतात तर त्या आपण पुढे बघूयात. रेफरन्स टू फ्युचर टाइम इज ऑल्सो इंडिकेटेड बाय युझिंग
बी प्लस गोइंग टू, बी प्लस गोइंग टू चा वापर करून आपण भविष्य काळामधील घडणारी घटना आपण सांगू शकतो. टुगेदर विथ द सेम फॉर्म ऑफ वर्ब, आणि त्या ठिकाणी सुद्धा क्रियापदाचं मूळ रूपच वापरलं जाईल. फॉर एक्झाम्पल, आय एम गोइंग टू बाय अ न्यू स्कूटर नेक्स्ट वीक. आता या ठिकाणी डिरेक्टली विल शाल न वापरता काय म्हटलेलं आहे, आय एम गोइंग टू. तर आय एम गोइंग टू बी प्लस टू, आता आय एम काय आहे या ठिकाणी टू बीचं रूप आहे, म्हणून या ठिकाणी बी प्लस गोइंग टू असं लिहिलेलं आहे. तर नोट दॅट इन दिस सेंटेन्स गोइंग टू डज नॉट इंडिकेट फिजिकल मुव्हमेंट. या वाक्यामध्ये बघा की गोइंग टू हे कुठलीही फिजिकल मुव्हमेंट म्हणजे भौतिक हालचाल, मी खरंच जाणार आहे बा चालत जाणार आहे असं काही त्याचा अर्थ होत नाही. देअर इज अ डिफरन्स बिटवीन आय एम गोइंग टू तुळजापूर टुमारो, वेअर गोइंग टू इंडिकेट फिजिकल मुव्हमेंट. आता आय एम गोइंग टू तुळजापूर टुमारो असं जर म्हटलं तर या ठिकाणी काय होतंय की फिजिकल मुव्हमेंट म्हणजे मी इथून प्रवास करून तुळजापूरला उद्या जाणार आहे असं त्याचा अर्थ होतो. वेअर गोइंग टू इंडिकेट्स सॉरी अँड आय एम गोइंग टू राईट अ बुक नेक्स्ट इयर. द यूज ऑफ गोइंग टू शोज दॅट सम वन इंटेंड्स टू डू समथिंग इन द फ्युचर ऑर दॅट फ्युचर दॅट अ फ्युचर ऍक्शन हॅज बीन प्लॅन्ड बाय सम वन. आणि या दुसऱ्या वाक्यात आय एम गोइंग टू राईट अ बुक नेक्स्ट इयर याचा अर्थ असा होतो या गोइंग टूचा की कोणीतरी काहीतरी करण्याची भविष्यामध्ये इच्छा दर्शवित आहे आणि ती ऍक्शन ती त्यांनी भविष्य काळामध्ये जो ऍक्शन तो करणार आहे त्या ऍक्शन त्यांनी आज काय केलेलं आहे प्लॅनिंग केलेलं आहे. फॉर एक्झाम्पल, पटेल इज गोइंग टू जॉईन अ न्यू कंपनी नेक्स्ट इयर. एक उदाहरण बघूया, पटेल पुढल्या वर्षी एक कंपनी जॉईन करेल. दिस सेंटेन्स वुड मीन दॅट द डुअर पटेल इंटेंड्स टू प्लॅन टू परफॉर्म अ सर्टन ऍक्शन इन द फ्युचर. या वाक्यामध्ये जो करता आहे कोण पटेल तो काहीतरी भविष्यामध्ये एखादी क्रिया करण्याचं ठरवतो आहे. द यूज ऑफ विल ऑर शाल ऑन द अदर हँड डज नॉट शो एनी इंटेन्शन ऑर प्लॅन. यूज ऑफ विल अँड शाल या ठिकाणी कुठलाही दुसरं इंटेन्शन दाखवत नाही. इंटेन्शन म्हणजे आता पहा, त्या ठिकाणी तू पटेलला काहीतरी करायचं होतं, त्याची ती काय होती इच्छा होती, तो करेलच ह्यातला भाग नाही पण त्याचा तो प्लॅन होता. परंतु द यूज ऑफ विल ऑर शाल ऑन द अदर हँड डज नॉट शो एनी इंटेन्शन ऑर द प्लॅन ऑन द अदर डोअर ऑफ द ऍक्शन. फर्दर नोट द डिफरन्स बिटवीन फॉलोईंग सेंटेन्सेस. तर विल आणि शाल असं कुठल्याही प्रकारचं इंटेन्शन त्या ठिकाणी दाखवत नाही. आता त्याची काही आपण उदाहरणं बघूयात. अंजू इज गोइंग टू स्टडी लॉ. अंजू ही लॉ शिकायला लॉ शिकणार आहे. अंजू ही लॉ शिकणार आहे, कायद्याचं शिक्षण घेणार आहे. अंजू विल स्टडी लॉ. अंजू कायद्याचं शिक्षण शिकेल. ठीक आहे. आता गोइंग टू सजेस्ट दॅट देअर इज डेफिनेट प्लॅन ऑफ अंजू. अंजू स्टडींग लॉ. गोइंग टूचा अर्थ होतो की अंजूला नक्कीच कायद्याचं शिक्षण घ्यायचं आहे. बट व्हेन वी से अंजू विल स्टडी लॉ वी मिअरली सेईंग दॅट समथिंग हिअर अंजू स्टडींग लॉ इज एक्सपेक्टेड टू टेक प्लेस इन द फ्युचर. परंतु विलचा जर आपण वापर केला तर त्या ठिकाणी तिच्याकडून ती अपेक्षा आहे की ती भविष्यामध्ये कायद्याचं शिक्षण घेईल, परंतु शिकेलच अशातला भाग नाही किंवा तिच्या तो प्लॅनचा भाग आहे अशातला भाग नाही. फर्दर सॉरी इन द केस ऑफ सेकंड सेंटेन्स वी आर सेईंग नथिंग अबाउट एनी डिफिनेट प्लॅन. आणि दुसऱ्या वाक्यामध्ये अंजू विल स्टडी लॉ यामध्ये कुठलाही आपल्याला नक्कीच घडणारा प्लॅन किंवा नक्कीच घडणारी तिची भविष्य काळातील इच्छा असं काही निदर्शनास येत नाही. गोइंग टू भविष्यातील नक्की प्लॅन, विल खात्रीशीर प्लॅन नाही. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. द यूज ऑफ गोइंग टू कुड ऑल्सो सजेस्ट दॅट देअर इज इनफ रिझन ऑफ इव्हिडन्स टू बिलीव्ह दॅट सर्टन इव्हेंट विल टेक प्लेस इन द फ्युचर.
गोईंग टू चा अर्थ असा होतो की भविष्यामध्ये नक्कीच काहीतरी घडणार आहे असा त्या ठिकाणी त्याचा संदर्भ असतो. फॉर एक्झाम्पल उदाहरण बघूया, इट इज गोईंग टू रेन टू नाईट, देर आर ब्लॅक क्लाउड्स इन द स्काय, आणि त्यानंतर आपण भविष्यामध्ये काहीतरी घडेलच असं आपण खात्रीशी सांगू शकतो. त्याला म्हटलेला आहे गोईंग टूचा वापर. द प्रेझेन्स ऑफ डार्क क्लाउड्स गिव्ज अस द रिझन टू बी सर्टन अबाउट रेन. आकाशामध्ये काळे ढग असल्यामुळेच आपल्याला खात्रीशीर असं आपण बोलू शकतो की आता पाऊस पडू शकतो. लुक ऍट द अनदर एक्झाम्पल, परंतु दुसरं एक्झाम्पल बघा. सुनील इज गोईंग टू फेल धिस टेस्ट, ही हॅजंट प्रिपेअर्ड फॉर द टेस्ट ऍट ऑल. आता या ठिकाणी सुनील ती परीक्षा किंवा ती जी चाचणी आहे ती अनुत्तीर्ण होईल, याचा अर्थ की त्याची प्रिपरेशन जी आहे ती व्यवस्थित झालेली नाही किंवा त्यांनी तयारीच केलेली नाही. इन कॉन्ट्रास्ट द यूज ऑफ विल ऑर शाल डज नॉट कॅरी धिस मिनिंग. आणि याच्या अगदी उलट विल आणि शालचा जो अर्थ आहे तो याच्या अगदी उलट आहे किंवा त्याच्यामध्ये कुठलीच खात्री नसते. फॉर एक्झाम्पल कम्पेअर द फॉलोईंग सेंटेन्सेस, खालची दोन जी वाक्य आहेत त्यांना त्यांची तुलना करा. अवर टीम इज गोईंग टू लूज धिस मॅच, आपली टीम ही मॅच हरणार आहे. ठीक आहे, अवर टीम विल लूज धिस मॅच, आपली टीम ही मॅच हरणार आहे किंवा हरेल. गोईंग टू कन्व्हेज द ग्रेटर फिलिंग ऑफ सर्टेनिटी, गोईंग टूचा अर्थ मग या पहिल्या वाक्यामध्ये काय होतो, निश्चिततेकडे जातो, म्हणजे आपल्याला पक्क माहित आहे की आपण हरणारच आहे. ठीक आहे, द स्पीकर हॅज गुड रिझन टू बिलीव दॅट हिज टीम विल लूज, आणि जो बोलणार आहे त्याच्याकडे असं कणखर असं काहीतरी कारण आहे ज्याच्यामुळे त्याला वाटतं की आपली टीम आज हरणार आहे. द प्लेयर्स मे हॅव परफॉर्म्ड सो बॅडली दॅट डिफीट इज लाईकली, कारण की त्याच्याकडे जर कारण असेल की बा त्याचे खेळाडू खूपच खराब खेळलेत आणि म्हणूनच हरणार आहोत हे त्यांना निश्चित वाटतंय त्या बोलणाऱ्याला. इन कॉन्ट्रास्ट द यूज ऑफ विल मेक्स द स्टेटमेंट न्यूट्रल, परंतु त्या ठिकाणी जर विल हा वापरला आपण शब्द तर त्या ठिकाणी जो बोलण्याचा संदर्भ आहे किंवा आशय आहे तो कसा होऊन जातो, न्यूट्रल होऊन जातो, म्हणजे निश्चित त्या वाक्यातली संपून जाते. अ थर्ड वे ऑफ रेफरिंग टू फ्युचर ऍक्टिव्हिटी इज बाय युझिंग द प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह फॉर्म ऑफ वर्ब्स, कम्पेअर द सेंटेन्सेस बिलो. प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह फॉर्म जर आपण क्रियापदाचा वापरला तर त्या ठिकाणी आपल्याला भविष्यकाळाबद्दल बोलता येतं किंवा भविष्याची सूचना आपल्याला त्या रेफरन्स त्या ठिकाणी देता येतो. पहा आता आपण एक्झाम्पल पाहू. मेहमूद इज गोईंग टू टेक द सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन आफ्टर कॉलेज, मेहमूद सिव्हिल सर्व्हिसेसच्या एक्झामिनेशनना ची तयारी करेल किंवा ती उत्तीर्ण करण्याचा प्रयत्न करेल त्याचं कॉलेज झाल्यानंतर शिक्षण झाल्यानंतर. मेहमूद इज टेकिंग द सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन नेक्स्ट मंथ, मेहमूद पुढल्या महिन्यामध्ये सिव्हिल सर्व्हिसेसच्या परीक्षेला बसणार आहे. द टू सेंटेन्सेस हॅव ऑलमोस्ट द सेम मिनिंग, बोथ सेंटेन्सेस सजेस्ट इंटेन्शन ऑर प्लॅनिंग ऑन द पार्ट ऑफ द डुअर मेहमूद, बट द यूज ऑफ द प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह इज टेकिंग इन द सेकंड सेंटेन्स suggests that the planning is at a more advanced stage and that preparations for the event have already begun. The future event does seem to be more certain. आता बघा वर दोन वाक्य दिलेली आहेत तर दोन्ही वाक्यांचा अर्थ जवळजवळ आपल्या सारखाच वाटतोय, परंतु ज्या ठिकाणी प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्सचा वापर केलाय म्हणजे इज टेकिंग या ठिकाणी ज्या ठिकाणी दुसऱ्या वाक्यामध्ये वापरलं त्या ठिकाणी त्या इज टेकिंग ऑफचा अर्थ असा घेतला जातो की त्याची जी तयारी आहे मेहमूदची ती खूप चांगल्या प्रकारची झालेली आहे आणि त्यांनी ती जी तयारी आहे ती आधीच सुरुवात केलेली आहे आणि ज्या भविष्यामधल्या गोष्टी आहेत त्या आता थोड्याफार अधिक शुअर किंवा खात्रीशीर झालेल्या आहेत असं त्या इज टेकिंगचा अर्थ होतो. फायनली वी कॅन रेफर टू फ्युचर टाइम बाय युझिंग द सिम्पल प्रेझेंट टेन्स फॉर्म ऑफ द वर्ब, आणि
सरते शेवटी आपण सिंपल प्रेझेंट टेन्सचा मधील क्रियापदाचं रूप वापरून सुद्धा आपण भविष्यकाळाचा बद्दलचं एखादं वाक्य तयार करू शकतो. फॉर एक्झाम्पल, त्याचं एक उदाहरण बघूया आपण. द युनायटेड नेशन्स सेक्रेटरी जनरल व्हिजिट्स इंडिया अँड पाकिस्तान नेक्स्ट मंथ. आता या ठिकाणी सिंपल प्रेझेंट टेन्स आहेत, पहा. द युएन सेक्रेटरी करता, युएन सेक्रेटरी जनरल करता आहे व्हिजिट्स. व्हिजिट्स म्हणजे या ठिकाणी व्हिजिट या क्रियापदाच्या पहिल्या रूपाला यस हे प्रत्यय लागलेलं आहे. इंडिया अँड पाकिस्तान नेक्स्ट मंथ हे झालं ऑब्जेक्ट. तर ज्या ठिकाणी क्रियापदाला यस यस प्रत्यय लागते ते असते कुठलं, कुठला गाण, सिंपल प्रेझेंट टेन्स. तर नेक्स्ट मंथ या शब्दाचा वापर करून त्यांनी त्या युनायटेड नेशन सेक्रेटरीच्या त्या कार्याला किंवा त्या भेटीला एक भविष्यातलं स्वरूप प्राप्त करून दिलेलं आहे. द यूज ऑफ सिंपल प्रेझेंट सजेस्ट दॅट द ऍक्शन ऑर इव्हेंट विच इज गोईंग टू टेक प्लेस इन द फ्युचर इज अ पार्ट ऑफ अ प्रोग्राम विच हॅज ऑलरेडी बीन फायनलाइज्ड अँड इज लाईकली टू बी चेंज्ड. तर या ठिकाणी ऍक्शन किंवा घटना या ठिकाणी घडणार आहे पुढे भविष्यकाळामध्ये, तो एक प्रोग्राम आहे, तो त्याची सुरुवात झालेली आहे किंवा तो ठरलेला आहे आणि त्याच्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही असं त्याचा अर्थ होतो जेव्हा कुठल्या काळाचा वापर करण्यात येतो, सिंपल प्रेझेंट टेन्सचा, भविष्यकाळ दर्शविण्याकरिता. कम्पेअर द सेंटेन्सेस बिलो टू बी क्लिअर ऑन द फोर वेज ऑफ रेफरिंग टू द फ्युचर टाइम. आता पुढील वाक्यांचा वापर करून ज्या पद्धतीने भविष्यकाळ सुचविला आहे किंवा दर्शविलेला आहे त्याकडे तुम्ही लक्ष द्या. हेमा मालिनी विल परफॉर्म ऍट द गुरु वायूर डान्स फेस्टिवल नेक्स्ट वीक. हेमा मालिनी इज गोईंग टू परफॉर्म ऍट गुरु वायूर डान्स फेस्टिवल नेक्स्ट वीक. हेमा मालिनी इज परफॉर्मिंग ऍट गुरु वायूर डान्स फेस्टिवल नेक्स्ट वीक. हेमा मालिनी परफॉर्म्स ऍट द गुरुवायूर डान्स फेस्टिवल नेक्स्ट वीक. द यूज ऑफ विल इन द फर्स्ट सेंटेन्स विल मेक इट सिंपल अनाउन्समेंट. पहिल्या वाक्यामध्ये विल वापरून भविष्यकाळ दर्शवण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्या ठिकाणी कुठलीही खात्री त्या ठिकाणी नाही दिलेली नाही, ती फक्त एक अनाउन्समेंट ठरेल. द यूज ऑफ गोईंग टू इन द सेकंड सेंटेन्स टेल्स अस दॅट हेमा मालिनी हॅज प्लॅन्स टू परफॉर्म ऍट द डान्स फेस्टिवल. दुसऱ्या वाक्यातील गुरु गोईंग टू या शब्दामुळे आपल्याला या ठिकाणी असं कळतं की बा ही हेमा मालिनी जी आहे ती काय करणार आहे, तिचा प्लॅन आहे त्या डान्स फेस्टिवलमध्ये परफॉर्म करण्याचा. द यूज ऑफ इज परफॉर्मिंग इन द थर्ड सेंटेन्स टेल्स अस दॅट द प्रोग्राम हॅज बीन अरेंज्ड अँड देर इज हाय प्रोबेबिलिटी ऑफ हेमा मालिनी इज परफॉर्मिंग. इज परफॉर्मिंगचा अर्थ या ठिकाणी तिसऱ्या वाक्यामध्ये हे दर्शवतो की डान्स फेस्टिवल आहे आणि त्या ठिकाणी खूप जास्त प्रमाणात शक्यता आहे की हेमा मालिनी त्या ठिकाणी परफॉर्म करेल. द फॉर्म इज परफॉर्मिंग शोज ग्रेटर प्रोबेबिलिटी दॅन गोईंग टू परफॉर्म. इज परफॉर्मिंग या शब्दाचा अर्थ गोईंग टू पेक्षा जास्त प्रमाणात जर आपल्याला सांगायचं असेल तर आपण त्या ठिकाणी इज परफॉर्मिंग हे वापरलं पाहिजे. द यूज ऑफ परफॉर्म्स इन द फोर्थ सेंटेन्स टेल्स अस दॅट द प्रोग्राम हॅज बीन फायनलाइज्ड अँड दॅट इट इज सर्टन दॅट हेमा मालिनी विल परफॉर्म. आणि चौथ्या काळामध्ये ज्या ठिकाणी आपण सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर केलेला आहे, नेक्स्ट वीकचा वापर करून किंवा नेक्स्ट या शब्दाचा वापर करून, तर त्या ठिकाणी तो प्रोग्राम ठरलेला आहे आणि त्या प्रोग्राममध्ये हेमा मालिनी परफॉर्म करेलच हे नक्की झालेलं आहे असा या चारही वाक्यांचा अर्थ या ठिकाणी आपल्याला लावता येईल. तर असाच त्यांचा अर्थ होतो, याच पद्धतीने त्यांना वापरलं गेलं पाहिजे. तर बघा एक्सरसाइजेस आता आहे या ठिकाणी. आय वॉन्ट यू टू गो थ्रू इट अँड आय वॉन्ट यू टू सॉल्व्ह ऑल दीज सेंटेन्सेस अँड इफ यू फाईंड एनी काइंड ऑफ डिफिकल्टी रिगार्डिंग द सिंपल फ्युचर टेन्स देन यू कॅन कॉन्टॅक्ट मी. ओके, टिल देन गुड बाय, टेक केअर, थँक्यू. Stay safe, stay home.